तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 2 महिन्यापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता आमदार रोहित पवार यांनी भाकरी फिरवण्याची गरज प्रतिपादन केली आणि शरद पवार यांनी आपल्या भाषणात तातडीने आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्याचे संकेत दिले. तेव्हापासूनच भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. तर भालके समर्थक सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावरही टीका करताना दिसून आले. तर काही दिवसांनी भगीरथ भालकेंनी थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे नेते के सी राव यांची हैदराबाद येथे जात भेट घेतली होती. यानंतर भगीरथ भालके हे BRS पक्षात जाणार अशी चर्चा सुरू झाली. आता 27 जून रोजी के सी राव हे आपल्या मंत्रिमंडळासह पंढरीत येत असतानाच भगीरथ भालकेंनी शनिवार दिनांक 24 रोजी मंगळवेढा येथे आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून या बैठकीत भगीरथ भालके हे समर्थकांची मते जाणून घेणार असल्याचे समजते. मंगळवेढा तालुक्यात भालके यांच्या कट्टर समर्थकांची संख्या मोठी असून उद्याच्या बैठकीत भगीरथ भालके काय बोलणार याकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.